डिसेंबर 22 रोजी आमचे सन्माननीय नेते गावाचा एक आदर्शस्तंभ नितीन भाऊ कापसे पाटील यांनी कालच्या कीर्तनाच्या दिवशी एक महिला भगिनी असेल माता भगिनी असेल या सर्वांना भागवतकथेसाठी आवाहन केलं होतं आणि ते आवाहन केल्यानंतर सर्व गावाचा सर्व महिला भगिनींचा माता भगिनींचा एकच सूर आला की समाधान महाराज शर्मा यांची भागवत घ्यावं आणि आम्ही आमचे सर्व सप्त कमिटीचे सदस्य के येथे महाराजांच्या गुरूंच्या स्थानी तारीख घ्यायला गेलो आणि फेब्रुवारी 23 ला तारीख घेतली गेली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं या भागवत कथेला सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना गेली 1.5 महिन्यापासून आम्ही सर्व परिवार आमचे सर्व मित्र परिवार एकत्र आलो एकत्रीकरण झालं या सगळ्या एकत्रीकरणामधून आमचा गोळापाक झाला आणि या सकतेला अखेर 4 जानेवारी 2024 रोजी सुरुवात झाली. एक एक दिवस कथा सुरू होत होती ती पहिल्या 3 दिवसापर्यंत कथा चालू झाली असा आनंद होत होता परंतु 4th दिवसानंतर कथेचा जेव्हा उतार चालू झाला आणि कथा संपत चालली आज असं दुःख झालं महाराजांनी कथा संपली कथा संपत असताना रडायला येत होतं की महाराज आमच्या गावातून कथावरून जात आहे आणि उद्या ते त्यांची कदाचित माझं गावला कथा अशी माहिती मिळाली परंतु खूप मोठं दुःख झालं. श्रीकृष्ण भगवानचा सर्व कथा ऐकत असताना आणि या कथेमधून मी पूर्ण आलेल्या सर्व भाविक भक्तांचे आणि महाराजांची मी माफी मागतो. माझ्यावर काही जबाबदाऱ्या होत्या त्या जबाबदारी निमित्त या मंडपामध्ये सर्वत्र फिरत होतो कुणाला माझ्याकडून अडचण झाली असेल त्याबद्दल मी माझ्या वैयक्तिक वतीनं क्षमस्व मागतो. अखंड हरिनाम सप्त्याच्या वतीनं श्रीमद भागवत कथेच्या वतीनं आणि आमच्या पिंपळ ग्रामस्थाच्या वतीनं आलेल्या पंचकृषीतील भाविकांचे मान्यवरांचे नेत्यांचे सन्माननीय सर्वच मान्यवरांचे मी आभार मानतो. जय श्रीराम जय हरी जय श्रीकृष्ण ओम साईराम जय श्रीराम रामेश्वर महाराज रामेश्वर महाराज की जय.